हॅलो फ्रेंड्स, आज आपण करंट अफेअर जुलै 2023 चालू घडामोडी जुलैचे पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट असेल, महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान किती लाभार्थ्यांना एकच छताखाली लाभ देण्यात येणार आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ए 75,000. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर टू, महाराष्ट्र राज्याने ई बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्काराने सन्मानित केले. तर या प्रश्नाचं आन्सर आहे बी 5. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, महाराष्ट्र राज्याने सन 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4.130 कोटी रुपयाची खरेदी करून देशात कितवे स्थान पटकावले. तर ह्या प्रश्नाचं आन्सर आहे 3rd, म्हणजेच तिसरे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, देशाच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत $1 ट्रिलियनचे योगदान देणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे डी 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, दावोस परिषदेत महाराष्ट्र राज्याने देशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयाची गुंतवणूक करार केले. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ए 1.37 लाख. नंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, महाराष्ट्र सरकारने राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बी 9. त्यानंतर नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 7, मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग आहे. तर हा आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे 22. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे. तर 701 किमी, म्हणजेच ऑप्शन डी करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील किती वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 75, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे. तर 50% सूट दिली आहे, म्हणजेच बी आहे ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 11, मुंबई पोरबंदर प्रकल्पांतर्गत MTHL या समुद्री पुलाची लांबी किती किलोमीटर आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 22. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 12, महाराष्ट्र शासन या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. तर 350वा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरी करत आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13, महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 39 लाख हेक्टर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत राज्यातील किती लक्ष हेक्टर जमीन नैसर्गिक शेताखाली आणली जाईल. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 25. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 15, महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रकल्पाचे राज्यात किती 1000 गावांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. तर 10,000 गावांमध्ये नियोजन करण्यात आलेले आहे. राईट करेक्ट ऑप्शन बी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे औरंगाबाद, ऑप्शन डी इज राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना किती रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18, महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती वर्षाला किती रुपये लाभ मिळणार आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 6,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 19, राज्यातील कोणत्या ठिकाणच्या विमानतळाला लोकनेते डी बा पाटील यांचे नाव दिले आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी नवी मुंबई. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. 20, देशाच्या 79,000 स्टार्टअप पैकी महाराष्ट्र राज्यात किती आहेत. तर ऑप्शन करेक्ट आहे डी 15,000. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 21, महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मॉस्को शहरात कोणत्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे अण्णाभाऊ साठे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 22, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपाचे वाटप केले जात आहे. तर 1 लाख कृषी पंपाचे वाटप केले जात आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राज्यात सलोका योजना राबवली जात आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी महसूल. त्यानंतर नेक्स्ट पाहूया.
महाराष्ट्र सरकारच्या सुधारित वाळू धोरणानुसार प्रति नागरिकांना एक वर्षासाठी वाळूचा दर किती रुपये ब्रास निश्चित केला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी 600 रुपये. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 25. महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 26. महाराष्ट्र राज्यात कोणते शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे? तर अहमदनगर मध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया, महाराष्ट्र सरकारच्या वतीने महापशुधन एक्सपो कोठे घेण्यात आले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे शिर्डी, ऑप्शन ए इज राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28, गायीचे संगोपन संवर्धन करण्यासाठी कोणत्या राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. त्यानंतर नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 29, महाराष्ट्र राज्याच्या शेळी व मेंढी सरकार महामंडळाचे मुख्यालय कुठे असणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ए अहमदनगर. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 30, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून महाराष्ट्र राज्याने कधी स्वीकारले? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 2023. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 31, महाराष्ट्र राज्यात कोठे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ए आंबेगाव. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन 32, महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आप्पासाहेब धर्माधिकारी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण 33, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील खाडी फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ठाणे, ऑप्शन ए. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 34, महाराष्ट्र राज्यात कोठे जैव विविधता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे चंद्रपूर, सी ऑप्शन इज राईट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन 35, महाराष्ट्राच्या नवीन वस्त्र उद्योग धोरणात किती कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 25,000, ऑप्शन ए इज राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 36, महाराष्ट्र कोठे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे सी नाशिक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 37, महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख्य अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. करेक्ट आन्सर आहे आपलं ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 38, महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल खेळांच्या विकासासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी जर्मनी. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 39, महाराष्ट्रात मे 2023 अखेरपर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत किती कुटुंबाची नळ जोडणी करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1,12,00,000, ऑप्शन ए इज राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 40, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र कधी हगणदारी मुक्त घोषित करण्यात आला आहे? तर 18 एप्रिल 2018, म्हणजेच याचं करेक्ट आन्सर आहे बी. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 41, महाराष्ट्र राज्यातील पहिला गोवर्धन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नाशिक. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 42, महाराष्ट्र राज्यात किनारपट्टीवर दोन मोठी किती लहान बंदरे आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे 48, ऑप्शन ए इज राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 43, देशाच्या सर्व किनारी राज्यात माल हाताळणीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे, बी इज अ राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 44, महाराष्ट्र राज्यात संस्थेमध्ये किती पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास राज्य कामगार विमा योजना लागू होणार आहे? तर राईट ऑप्शन आहे 10 to 20, ऑप्शन इज राईट आन्सर. त्यानंतर 45, महाराष्ट्र राज्यातील पानंद शेत रस्ते योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी मातोश्री. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 46, महाराष्ट्र राज्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे डी हिंगोली. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 47, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर प्रथम क्रमांकावर आहे, ऑप्शन ए इज राईट आन्सर. त्यानंतर आहे 48, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झाली आहे? तर 29% गुंतवणूक झालेली आहे, म्हणजे बी हा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे 49, महाराष्ट्र राज्याच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात किती कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए 95,000 कोटी रुपये काय होणार आहे गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर नेक्स्ट पाहूया 50 क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत विमा सुरक्षणात 1.5 लाखावरून किती वाढ केली आहे?
तर याचं करेक्ट आंसर आहे ए 5 लाख. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन 51. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत महाराष्ट्रात किती दवाखाने सुरू करण्यात आले आहेत? तर याचं करेक्ट आंसर आहे डी 700 दवाखाने उभारण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन 52. महाराष्ट्र राज्यात 2022 ते 2023 वर्षात किती किलोमीटर रस्त्याची सुधारणा पूर्ण करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 3700 किमी सुधारणा पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे 53 क्वेश्चन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर कधी खुला करण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 26 मे 2023. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 54. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत आहे? तर नागपूर ते गोवा इथपर्यंत महाराष्ट्र शक्तीपीठ आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 55. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र होणार आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए सिल्लोड. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 56. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे? तर 2023 हे वर्ष तृणधान्य म्हणून साजरे करण्यात आलेले आहे, म्हणजे सी हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 57. कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र सरकार संत काशीबा गौरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी गुरो. त्यानंतर नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 58. महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत 2 कृतित्वान महिलांना अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर ते आहे ऑप्शन सी अहिल्यादेवी होळकर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 59. मुंबईतील वासो वांद्रे सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सी विदा सावरकर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 60. मुंबईतील शिवडी ते नावासिवा हा पारबंदर प्रकल्प एसटीएमएल ला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतर नेक्स्ट पाहूया 61. महाराष्ट्र राज्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक कुठे होणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर. देन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन 62. महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे उस्मानाबाद. डी ऑप्शन इज द राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट पाहूया महाराष्ट्र सरकारने कोणत्या दिवसाचे औचित्य साधून वन वार्ता कार्यक्रम सुरू केला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ए जागतिक पर्यावरण दिन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 64. महाराष्ट्र राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनात विदर्भ या विभागाचा वाटा किती टक्के आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी 50%. त्यानंतर आहे नेक्स्ट म्हणजेच आपला लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओतील, त्याचं जे आन्सर आहे ते पाहूया आपण. म्हणजे क्वेश्चन पाहूया देशातील एकूण कापड आणि वस्त्र उद्योग उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी 10.4%. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.